नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेटचा शेवटचा पार्ट शिकणार आहोत. शेवटच्या टॉपिकमध्ये आपण घेणार आहोत बॉन्ड थेअरी. आता बॉन्ड थेअरी म्हणजे नेमकं काय आणि ती डेव्हलप का करावी लागली हे सर्वांना पहिले आपण एक्सप्लेन करू. का करावी लागली असेल बरं, तर आपण नीट पाहिलं की आपल्या अवतीभोवती आपल्याला तीन प्रकारचे मटेरियल दिसतात किंवा तीन प्रकारच्या वस्तू दिसतात. पहिल्या प्रकारात जर आपण पाहिलं की अशा वस्तू असतात की त्याच्यामध्ये आपल्याला करंट, हीट ह्या वस्तू जर त्यांना दिल्यात, करंट जर दिलं तर ते इझिली त्यांना कंडक्ट करू शकतात. सपोज मेटल, मेटलला आपण जर इलेक्ट्रिसिटी दिली तर तो इझिली इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. मग त्यात काही असू द्या, लोखंड असू द्या किंवा आपल्या जवळ असलेल्या कॉपर वायर्स असू द्या, ह्या इलेक्ट्रिसिटी इझिली कंडक्ट करू शकतात. दुसरा पदार्थ म्हणजे अशा वस्तू जे ज्याच्यामधनं करंट फ्लो होत नाही, त्याला आपण वैज्ञानिक भाषेमध्ये इन्सुलेटर किंवा विद्युत रोधक वस्तू असं म्हणतो आपण. मग त्याच्यामध्ये समावेश होतो प्लास्टिक, रबर, लाकूड ह्यासारख्या पदार्थांच्या, म्हणजे इन्सुलेटर कॅटेगरीमध्ये येतात. आणि मेटल जे आहेत सर्व कंडक्टर कॅटेगरीमध्ये येतात. ह्या दोन कॅटेगरी सोडून अजून एक तिसरी कॅटेगरी, तिला आपण सेमी कंडक्टर म्हणतो. म्हणजे असे वस्तू की ते काही ठराविक परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात किंवा कमी करत असेल तर त्या ठराविक परिस्थितीमध्ये जास्त करतात आणि ठराविक परिस्थितीमध्ये कमी करतात. मग ह्या तिघी मटेरियल असे वेगळे वेगळे प्रॉपर्टी का दाखवते, ते सर्व तिघी वस्तू सारख्या प्रॉपर्टी का दाखवू शकत नाही, याचा आन्सर आपल्याला बॉन्ड थिअरीच्या माध्यमातून शिकायचं आहे. आता बॉन्ड थिअरी म्हणजे काय ते आपण एक्सप्लेन करून घेऊ. एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक मेटलचं एक्झाम्पल घेऊ, मग एक्सप्लेन करूया. त्याच्यासाठी मी मेटल घेतो मॅग्नेशियम. हा एस ब्लॉक मेटल आहे. मॅग्नेशियममध्ये जर पाहिलं तर मॅग्नेशियममध्ये असतात 12 इलेक्ट्रॉन्स. म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर पाहिलं तर 1s2, 2s2, 2p6, 3s2 या पद्धतीचं असतं. हे जर पाहिलं 1s2 ही एक सबशेल आहे. ह्या दोन सबशेल आहेत आणि एक तिसरी सबशेल आहे. ही पहिली जी सबशेल आहे ती पहिल्या मेन शेल कोणती असते आपली, KLM. हे आपल्याला माहिती आहे K मध्ये दोनच इलेक्ट्रॉन असतात, L मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, M मध्ये पण 8 इलेक्ट्रॉन असतात. आपल्या माहिती 2, 2, 8, 8, 18, 18, 32 याप्रमाणे इलेक्ट्रॉन फिलअप होतात. म्हणून मेन शेल K ही पहिली शेल असते म्हणून मी इथं फर्स्ट लिहिलेलं आहे. L शेल ही दुसरी असते म्हणून इथं मी 2, 2 लिहिलेलं आहे. M शेल ही तिसरी असते म्हणून मी इथं 3 लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपण काढू शकतो. ओके, म्हणून 12 इलेक्ट्रॉन आहेत. हे दोन इलेक्ट्रॉन मी या फर्स्ट सब ऑर्बिटल Sला दिले. 12 मधनं उरले 10, 10 पैकी परत 2 दुसऱ्या सब ऑर्बिटल, सेकंड मेन शेलचा सब ऑर्बिटल 2 आणि सेकंड शेलचा परत पी सब ऑर्बिटल, त्याला 6 इलेक्ट्रॉन दिले आणि उरले आपले 2. शेवटचे 2 इलेक्ट्रॉन मी थर्ड ऑर्बिटल च्या सब ऑर्बिटल 2 मध्ये टाकले. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन लिहू शकतो. ओके, आता एक कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे की मेन शेलमध्ये मेन शेलमध्ये सबशेल असतात. ह्या L मेन शेल आहे, त्याच्यामध्ये 2 सबशेल असतात. M पण एक शेल आहे, मेन शेल आहे, त्याच्यामध्ये पण 2 असतात, 2 सबशेल असतात, पण एक रिकामी असतो. इथं 3p असतो, तो रिकामा आहे, म्हणजे 3p 0 असतो म्हणून आपण त्याला
लिहिलेला नाही आहे, अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्यूशन असतं. ओके, आता याचं जर आपण स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर हा आपला मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा हा न्यूक्लियस, या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतील. पहिली जी शेल आहे के शेल, के शेलमधला 1s शेल ही, त्याच्यामध्ये आपण दोन इलेक्ट्रॉन दिलेले, ती मिथ काढलेली त्याच्याजवळ. ओके, के या के शेलमध्ये सबशेल कोणती असते, 1s2. दुसरी सबशेल, दुसरी मेन शेल आहे एल सबशेल, ती एल सबशेल मिथ काढलेले. आणि याच एल सबशेलमध्ये दोन, सॉरी एल मेन शेलमध्ये दोन सबशेल आहेत, 2s2 आणि 2p6. असे एकूण जर पाहिले हे दोन आणि हे सहा, एकूण 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. 8 आहेत का ते पाहून घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8, 8 आहेत. मग मी इथं परत लिहिलेलं आहे मेन शेल एस, त्याच्यामध्ये दोन सबशेल 2s2 2p6. आपली लास्ट सबशेल, सॉरी लास्ट मेन शेल एम, एम मध्ये त्याची सबशेल आहे 3s2, म्हणून मी दोनच इलेक्ट्रॉन काढलेले. मेन शेल कोणते, आपली एम, आणि आपल्याकडे दोनच इलेक्ट्रॉन शिल्लक आहे म्हणून 3s2 अशा पद्धतीने लिहिलं. पण इथं मी अजून एक डॉटेड लाईन काढलेली आहे. ही डॉटेड लाईन म्हणजे कोणती असेल, 3p, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणून मी तिला दाखवलेली नाही. आता ह्या दोन सबशेल मिळून ही एम मेन शेल बनते. इथंच रिप्रेझेंटेशन, ह्याच डायग्रामचं रिप्रेझेंटेशन जर मी ग्राफिकली केलं तर कसं होईल. आता आपल्याला एक गोष्ट माहिती की प्रत्येक इलेक्ट्रॉनमध्ये काही ना काही एनर्जी आहे. अजून त्याच्या पुढे जर गेलो तुम्हाला अजून एक माहिती, जर न्यूक्लियसच्या जवळ जे इलेक्ट्रॉन असतील त्याच्यामध्ये एनर्जी लो असेल, आणि न्यूक्लियसपासून जसा इलेक्ट्रॉन दूर जाईल, अंतरावर जाईल, तर एनर्जी लेवल वाढत जाईल. ह्याच एनर्जीचा आधार घेऊन मी ग्राफ काढतो एनर्जीचा. म्हणून मी वाय ॲक्सेसवर एनर्जी मार्कआउट केलेली आहे, आणि त्याच पद्धतीने एक्स ॲक्सेसवर आपला जो एलिमेंट होता मॅग्नेशियम तो मी मार्कआउट केलेला आहे. आता इथं जर पाहिलं तर इथं आपली के शेल आहे. ही के शेलमध्ये काय आपल्याला 1s2, याच्यापेक्षा हायर एनर्जी कोणाची, तर याच्यापेक्षा हायर एनर्जी आहे एल मेन शेलची, आणि ह्या एलपैकी 2s2ची हायर आहे. म्हणजे ही एल सबशेल तर आहे पण कोणती, एल मेन शेल तर आहे पण एलपैकी ती कोण आहे, 2s2. याच्यापेक्षा हायर जर आपण म्हटलं परत तर ती येणार आहे एलचीच 2p6. याच्यापेक्षा हायर एनर्जी कोणाची, तर मेन सबशेल एमची, म्हणजे ही आली तुमची एम, आणि त्याच्यामध्ये कोणाची असेल 3s2, ही सर्वात हायर आहे. आता नीट जर पाहिलं तर ह्या शेवटच्या ऑर्बिटलला अजून एक आपण नाव देतो, त्याला आपण नाव देतो व्हॅलेन्सी किंवा व्हॅलेन्स ऑर्बिटल. ह्या व्हॅलेन्स ऑर्बिटलवरनं आपला हा जो बँड तयार झालेला आहे, एनर्जी बँड, एनर्जी लेवलचा बँड, म्हणून याला नाव येतं व्हॅलेन्सी बँड. म्हणून मी नाव लिहून घेतो ह्या शेवटच्या बँडचं नाव काय, व्हॅलेन्स बँड. आणि ह्या व्हॅलेन्स बँडच्या पुढे अजून एक बँड आहे जो की मी एमटी दाखवलेला आहे. एमटी का दाखवलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये कोणताच इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणून मी एमटी दाखवलेला आहे. म्हणजे एम सबशेलच्या पुढचा जो शेल असेल, एम मधल्या 3s2 सबशेलचा पुढचा जो सबशेल आहे, तिथं तो प्रेझेंट आहे पण तो काय एमटी आहे. इथं तो प्रेझेंट आहे पण तो काय एमटी, म्हणून मी त्याला फक्त मार्कआउट केलेला आहे, त्याला फिलअप केलेलं नाही. म्हणून असा जो बॉन्ड बँड असेल त्या बँडला म्हणतात कंडक्शन बँड. आपण लिहून घेऊ कंडक्शन बँड. अशा दोन प्रकारच्या बँड आपल्याला बॉन्ड बँड थिअरीमध्ये पाहायला मिळाले.
मिळतात. आणि ह्या दोन बँड वरनच आपल्याला तो वेदर इन्सुलेटर आहे, कंडक्टर आहे का सेमी कंडक्टर आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. आता इथं कंडक्शन बँड का म्हटलं असेल? जर व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधला जर गॅप कमी असेल तर व्हॅलेन्स बँडमधनं काही इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जंप करू शकतात. म्हणजेच काय, खालून वरती ते इझिली काय करू शकतात, जंप करू शकतात. असं जर खालून ते वरच्या बँडमध्ये जंप केले आणि वरच्या सरफेसला जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर ते इलेक्ट्रिसिटी व्हॅलेन्स बँडमधनं इझिली ते काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतात. पण याच्यासाठी आपल्याला रूल काय पाहिजे किंवा अट काय पाहिजे की दोघांमधले जो एनर्जी गॅप आहे, दोघांमधला जो गॅप आहे तो कमी असावा, तरच तर खालचे इलेक्ट्रॉन वरच्या कंडक्शन बँडमध्ये जंप करू शकतात. जर गॅप जास्त असेल तर ते इझिली जंप करू शकत नाही. जर गॅप इंटरमिजिएट असते किंवा इंटरमिजिएट असेल तर ते कदाचित जंप करू शकतात, किंवा काही इलेक्ट्रॉन जंप करू शकतात, काही इलेक्ट्रॉन जंप करू शकणार नाही, अशा तीन कंडिशन येतात. मग ह्या बँड थेअरीच्या आधारावर आपण कंडक्शन इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टरमध्ये नेमका फरक काय ते आपण आयडेंटिफाय करू. आता जर आयडेंटिफाय करायचं म्हटलं तर कंडक्टर जर पाहिला, कंडक्टर म्हणजे कोणते, सर्व मेटल, त्याच्यामध्ये कॉपर, ॲल्युमिनियम, फेरस, कोबाल्ट जे असतील ते सर्व मेटल इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. का कंडक्ट करू शकतात? कारण की त्यांच्यामध्ये जो कंडक्शन बँड आहे, म्हणजे हा आणि जो व्हॅलेन्स बँड आहे यांच्यामधला जो एनर्जी गॅप आहे तो एनर्जी गॅप 0 आहे. एनर्जी गॅप काय, 0 आहे. म्हणून खालचे इलेक्ट्रॉन इझिली वरच्या इलेक्ट्रॉनमध्ये फ्लो, खालच्या बँडमधले इलेक्ट्रॉन वरच्या बँडच्या इलेक्ट्रॉनमध्ये इझिली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जर इन्सुलेटरचं पाहिलं तर कम्प्लिटली ऑपोजिट आपल्याला पाहायला मिळतं. इथं जो व्हॅलेन्स बँड आहे आणि इथं जो कंडक्शन बँड आहे यांच्यामधला जो एनर्जी गॅप आहे तो सर्वात जास्त आहे. म्हणून खालचा इलेक्ट्रॉन वरच्या बँडमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून आपण वरतून कितीही इलेक्ट्रॉन दिले, कितीही इलेक्ट्रिसिटी पास केली तो कंडक्ट होत नाही. म्हणून इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही आणि इलेक्ट्रिसिटी पण फ्लो होत नाही. सेमीकंडक्टरच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर खालचा बँड जो आहे तो आपला आहे व्हॅलेन्स बँड. आणि ह्या व्हॅलेन्स बँडमधनं काही ज्याच्याकडे ज्या इलेक्ट्रॉनकडे जास्त एनर्जी आहे ते इझिली वरच्या बॉन्ड बँडमध्ये जाऊ शकतात, पण ज्या इलेक्ट्रॉनकडे एनर्जी कमी आहे ते फ्लो होऊ शकत नाही. म्हणून काही प्रमाणात ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील, काही प्रमाणात ते करणार नाही. का असं? कारण की यांच्यामध्ये एनर्जी लेवल कमी आहे, किंवा एनर्जी गॅप काय, कमी. एनर्जी गॅप कसा आहे, स्मॉल आहे. यांच्यामध्ये एनर्जी गॅप कसा आहे, लार्ज आहे. ओके, ह्या कारणामुळे तीन कॅटेगरी पडतात, एक कंडक्टर, एक इन्सुलेटर आणि एक सेमीकंडक्टर. जर डेफिनेशनच्या बाबतीत जर म्हटलं तर कंडक्टरची डेफिनेशन आपण काय करू शकतो, द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन ग्रेटर एक्सटेंट. सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्टर कंडक्ट करू शकतात. इन्सुलेटर ते करू शकत नाही, ते इलेक्ट्रिसिटीही कंडक्ट करणार नाही आणि हीटही कंडक्ट करणार नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इन्सुलेटर. सेमीकंडक्टर म्हणजे काय, किंवा त्याची डेफिनेशन काय, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात पण फक्त हायर टेम्परेचरवर. म्हणून आपण त्याची डेफिनेशन काय करू, पुअर इलेक्ट्रिकल
कंडक्टन्स ॲट लो टेम्परेचर, म्हणजे लो टेम्परेचरमध्ये इलेक्ट्रिसिटी कमीत कमी कंडक्ट करतील, पण हायरला हायर कंडक्टर कंडक्टन्स ॲट हायर टेम्परेचर, असा हा फरक. दुसरा फरक काय? दुसरा फरक आहे एनर्जी गॅपचा. एनर्जी गॅप इथं नाही आहे, नो गॅप बिटवीन टू बँड्स, दोन बँड्समध्ये गॅपच नाही आहे. इथं कसा गॅप आहे? लार्ज आहे म्हणून आपण लिहिलेलं आहे लार्ज गॅप. इथं गॅप कसा आहे? कमी आहे म्हणून स्मॉल गॅप. कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत काय सांगायचं आहे? हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, हो यस. हे इलेक्ट्रिक कंडक्ट करतात, नाही. हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात लोअर एक्सटेंटवर, किंवा लोअर कंडक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये असते. अशा प्रकारे आपण तीन कन्सेप्ट पाहिल्या, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. आता पुढे जाऊया, नेमकं सेमीकंडक्टर म्हणजे काय किंवा ते कसे बनवले जातात ते आपण पाहू. सेमीकंडक्टर एक जर पाहिलं, एक मटेरियलच असतो, साधा मटेरियल असतो, ज्याच्यामध्ये एखादा मेटल किंवा एखादा असा पदार्थ जो की इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो असा पदार्थ असतो. त्या पदार्थामधनं एखादा एलिमेंट काढून घ्यायचा आणि त्याच्या जागी इम्प्युरिटी टाकायची. आता ही इथं जर पाहिलं तर इथं सर्व एलिमेंट एकाच पदार्थाचे आहेत, म्हणजे हा प्युअर मटेरियल झाला. ह्या प्युअर मटेरियलमधनं एक आपण एलिमेंट काढायचा किंवा एक पार्टिकल काढायचा आणि त्याच्या जागी दुसरा पार्टिकल टाकायचा, सेम लाईक दिस. याच्यामध्ये सर्व पार्टिकल आपण जसे तसे ठेवलेले, फक्त एक पार्टिकल काढले आणि त्याच्या जागी आपण दुसरा पार्टिकल टाकलेलं आहे, म्हणजे ह्या प्युअर याच्यामध्ये एक इम्प्युअर पार्टिकल आपण टाकलेलं आहे. अशा डोपिंग ह्या प्रोसेसला डोपिंग म्हणतात. म्हणजेच डोपिंग म्हणजे काय? ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी. असं एखाद्या पदार्थामध्ये जर आपण इम्प्युरिटी ॲड केलं तर तो कदाचित इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. म्हणून जर आपल्याला सेमीकंडक्टर बनवायचे असतील तर आपण डोपिंग प्रोसेसने त्यांना बनवू शकतो. आता प्रश्न आला, सेमीकंडक्टर हे किती पद्धतीचे असू शकतात, त्याचे किती टाईप असू शकतात ते आपण पाहू. ओके, सेमीकंडक्टर जर पाहिले तर सेमीकंडक्टरचे दोन प्रकार पडतात, एक एन टाईप सेमीकंडक्टर आणि एक पी टाईप सेमीकंडक्टर. ओके, एन टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप सेमीकंडक्टर. एन स्टँड फॉर निगेटिव्ह होल्स, पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह होल्स. द होल्स काय ते काय आपण आता एक्सप्लेन करू, किंवा पॉझिटिव्ह होल्स काय ते आता आपण एक्सप्लेन करू. ओके, सर्वात पहिले जो आपण एन टाईप सेमीकंडक्टर, या सेमीकंडक्टरमध्ये जे सर्व पार्टिकल्स असतात ते ग्रुप नंबर 14 एलिमेंट्स असतात. ओके, तो पिरियोडिक टेबलमध्ये ग्रुप नंबर 14 म्हणजे कोणता? जिथं आपल्याला कार्बन दिसतो, कार्बनचा जो खालची जो ग्रुप आहे तो पूर्ण 14 ग्रुप एलिमेंट आहे. सपोज जर त्याच्याचपैकी मी एक पकडला जर्मेनियम, आणि जिथे जर्मेनियम हे सर्व पार्टिकल मी आपण जर्मेनियमचं घेतले आणि ह्या जर्मेनियमच्या पार्टिकलमधनं एक पार्टिकल काढला आणि त्या जागी मी ग्रुप नंबर 15 एखादा इम्प्युरिटी ॲड केली. ओके, असं जर ॲड केलं तर मी एन टाईप सेमीकंडक्टर तयार करू शकतो. हाऊ? लेट्स सी. जर्मेनियम टाकले आणि जर्मेनियमच्या ऐवजी मी एक एलिमेंट टाकतोय ग्रुप नंबर 15, तो म्हणजे आर्सेनिक. ओके, आता जर नीट पाहिलं तर जर्मेनियम कार्बन किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणजे जर्मेनियम पण किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 4 बॉन्ड. ओके, 4 बॉन्ड म्हणजे काय? त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, 4 इलेक्ट्रॉन. पण आर्सेनिक जर पाहिलं, आर्सेनिक किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? आर्सेनिक 5 बॉन्ड.
पांच बॉन्ड फॉर्म करते म्हणजे त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, पांच इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, म्हणजे हा बॉन्ड फॉर्म केला, वरच्या जर्मेनियमशी बॉन्ड फॉर्म केला, या जर्मेनियमशी बॉन्ड फॉर्म केला, हा जर्मेनियमशी बॉन्ड फॉर्म केला, पण एक बॉन्ड जो काय आहे इलेक्ट्रॉन, या इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करू नाही शकला, म्हणून तो ॲज इट इज तसाचा तसा राहिला. बाकीचं नेटवर्क तसंच आहे, ते कॅटेशन करू शकतात म्हणजे स्वतःमध्ये बॉन्ड फॉर्म करू शकतात, म्हणून ते असं नेटवर्क स्ट्रक्चर तयार करते. हा आर्सेनिक पाहिला तो पाच बॉन्ड फॉर्म करतो, पण हल्ली त्याच्याकडे फक्त आता चारच जर्मेनियम आहे, म्हणून तो चारच जर्मेनियमशी बॉन्ड फॉर्म करतो आहे. एक बॉन्डचा जो इलेक्ट्रॉन शिल्लक आहे तो ॲज इट इज आहे. मग हा इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे, निगेटिव्ह, कारण की आपल्याला माहिती इलेक्ट्रॉनमध्ये काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून मी त्याला निगेटिव्ह दिलं. मग अशा वेळेस जर मी त्यांना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली किंवा इलेक्ट्रिक व्होल्टेज अप्लाय केलं, तर हा इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जाताना आपल्याला दिसेल. मग असे पॉझिटिव्ह होल्स, सॉरी निगेटिव्ह होल्स जम्प करतील टर्मिनलला आणि ते इकडे जातील. मग हे स्ट्रक्चर एखाद्या निगेटिव्ह होल मूव होतोय, एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत निगेटिव्ह चार्ज मूव होतोय असं आपल्याला दिसतं, म्हणून याच्यावरनं त्याला नाव आलेलं आहे एन टाईप सेमीकंडक्टर. त्याला अजून एक नाव आहे, त्याला इलेक्ट्रॉन रिच सेमीकंडक्टर पण म्हणतात. का? कारण की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन तयार झालेला आहे, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तयार झालेला आहे, म्हणून याला आपण इलेक्ट्रॉन रिच सेमीकंडक्टर पण म्हणतो, किंवा त्याला डोनर इम्प्युरिटी सेमीकंडक्टर पण म्हणतात. डोनर का? बघ, एक इलेक्ट्रॉन आपण डोनेट केलेला आहे, एक इलेक्ट्रॉन आर्सेनिकनी डोनेट केलेला आहे, म्हणून त्याला डोनर इम्प्युरिटी असेही म्हणतात. जी इम्प्युरिटी आहे आर्सेनिक, ती इलेक्ट्रॉन डोनेट करते, म्हणून त्याला डोनर इम्प्युरिटी पण म्हणतात. अशा प्रकारचा हा एन टाईप सेमीकंडक्टर. बरं, हा एन टाईप सेमीकंडक्टर कुठे पाहायला मिळतो किंवा कसा तयार करू शकतो ते पाहू. हे जर्मेनियम जर पाहिले तर ते ग्रुप नंबर 14 एलिमेंट आहे, म्हणजे जो प्युअर आहे, प्युअर सबस्टन्स आहे, तो आपल्याला ग्रुप नंबर 14चाच पाहिजे. आणि हा आर्सेनिक जर आपण पाहिला तर आर्सेनिक हा इम्प्युरिटी ग्रुप नंबर 15चा आहे. मग असे जर दोन एलिमेंट घेतले की एक एलिमेंट 15 ग्रुपचा असेल आणि एक 14 ग्रुपचा असेल, तर अशा प्रकारच्या दोन सेमीकंडक्टर, दोन पदार्थ मिक्स करून किंवा त्याच्यामध्ये 15 ग्रुपची इम्प्युरिटी ॲड करून आपण एन टाईप सेमीकंडक्टर तयार करू शकतो. ओके, आता जो आपण पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये, पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप नंबर 14चाच एलिमेंट वापरायचं आहे, म्हणजे प्युअर मटेरियल कोणतं असेल आपलं, जर्मेनियमचा. फक्त त्याच्यातला एक एलिमेंट आपल्याला काढायचा आहे आणि ग्रुप नंबर कितीचा टाकायचा आहे, 13चा टाकायचा आहे. कोणता टाकायचा? तर जर्मेनियममध्ये आपण टाकू इंडिनियम. आता जर पाहिलं इथं परत, जर्मेनियम चार बॉन्ड फॉर्म करू शकतो, म्हणून ते काय करतील, नेटवर्क स्ट्रक्चर फॉर्म करतील. ओके, मग प्रश्न आहे इंडिनियमचा, तो किती बॉन्ड फॉर्म करतो? तो फक्त तीनच बॉन्ड फॉर्म करतो, एक बॉन्ड फॉर्म करू शकत नाही, म्हणून तिथं एक पॉझिटिव्ह होल तयार होतं. काय तयार होतं? पॉझिटिव्ह होल तयार होतं. पॉझिटिव्ह होल का सांगितलं? कारण की इथं लेस अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन आहे, जिथं इलेक्ट्रॉन कमी असतात तिथं ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल, निगेटिव्ह चार्ज कमी असेल म्हणजेच काय, पॉझिटिव्ह चार्ज जास्त, म्हणून हा काय झाला, पॉझिटिव्ह होल तयार झाला. म्हणून पी स्टँड फॉर पॉझिटिव्ह. आणि ह्या पॉझिटिव्ह होलला जर मी परत व्होल्टेज अप्लाय केलं, इलेक्ट्रिसिटी लावली, तर इलेक्ट्रिसिटीचा जो इलेक्ट्रॉन आहे तो ह्या होल्समध्ये जम्प होईल, या होलमधनं या होलमध्ये जम्प होईल, या होलमधनं दुसऱ्या एंडला तो ट्रान्सफर होईल. होल मूव्ह होत नाही आहे,
खोल एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जात नाही आहे, इथंही इलेक्ट्रॉनच जातो आहे. पण जेव्हा इलेक्ट्रॉन एका होलमधनं दुसऱ्या होलमध्ये एंटर होत आहे, तर आपल्याला हे स्ट्रक्चर होल पुढे सरकत आहे ह्यासारखं दिसतं. अगदी दिवाळीला आपण जी लाइटिंग लावतो, त्या लाइटिंगमधनं जर एक बल्ब सुरू होत असेल, त्याचा पुढचा लगेच बंद होत असेल, लगेच त्याचा पुढचा सुरू होत असेल, तर असं वाटतं की तो प्रकाश पुढे जातो आहे. पण ॲक्च्युलीमध्ये ते बल्ब त्याच जागी स्थिर राहतात. तसं इथंही पॉझिटिव्ह होल त्याच जागी स्थिर आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे, पण ते आपल्याला कसं दिसणार आहे की पॉझिटिव्ह होल पुढे सरकत आहे. म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे, पी टाईप सेमीकंडक्टर. आता जसे एन टाईप सेमीकंडक्टरला दोन नाव होते, यालाही अजून दोन नाव आहेत. याला अजून एक आपण नाव दिलं होतं इलेक्ट्रॉन रिच सेमीकंडक्टर, तर याचं नाव असेल इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेमीकंडक्टर. डिफिशियंट का बर, कारण की आपला एक पॉझिटिव्ह होल क्रिएट होतोय म्हणून आपण त्याला डिफिशियंट म्हटलंय. अजून दुसरं नाव आहे एक्सेप्टर इम्प्युरिटी. ही जी इम्प्युरिटी आहे, इंडिनियमची जी इम्प्युरिटी आहे, ती इलेक्ट्रॉन काय करते, एक्सेप्ट करते. इलेक्ट्रॉन काय करते, एक्सेप्ट करते. म्हणून ह्या टाईपला आपण म्हणू शकतो एक्सेप्टर इम्प्युरिटी. तर ह्या टाईपचे कंडक्टर बनवण्यासाठी काय लागेल, ऑब्व्हियसली 14 ग्रुप नंबर. जर्मेनियम काय 14 ग्रुपचा आहे, म्हणून 14 ग्रुपचा एलिमेंट लागेल. इम्प्युरिटी मात्र कोणती लागेल, इम्प्युरिटी आपल्याला एलिमेंट ग्रुप नंबर 13 लागेल. ओके, एन टाईप बनवायचं असेल तर 14 15, पी टाईपचं बनवायचं असेल तर 14 13. अशा प्रकारे आपण सेमीकंडक्टर बनवू शकतो. धन्यवाद मित्रांनो.